जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे सालाबाद प्रमाणे 25 मे हा व्यापारी दिन म्हणून साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने शहरातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट व्यवसाय करत असलेल्या व्यापाऱ्यांना उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार 2019 तसंच व्यापारी वर्गाला नेहमी मदत करणाऱ्यांना सन्मानपत्र 2019 देऊन सन्मानित करण्यात आलं. पुणे जिल्हा व्यापारी संघ हा महाराष्ट्र व्यापारी संघटना व देशव्यापी संघटनेशी संलग्न आहे. ही संघटना व्यापाऱ्यांना व्यापार करताना येणाऱ्या अडचणी सोडवून टाकण्यासाठी कायदेशीररित्या मदत करते. सालाबाद प्रमाणे 25 मे हा व्यापारी दिन म्हणून साजरा केलाय. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून CAIIT चे अध्यक्ष श्री BC भारती हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गिरीश मालपाणी, मालपाणी उद्योग समूह संगमनेरचे अध्यक्ष श्री विजय कडू, व्हॉइस ऑफ प्रेसिडेंट ऑफ बिझनेस स्टँडर्ड्सचे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के व्यंकटेशन, पुणे पोलीस कमिशनर श्री विजय कडू, व्हॉइस प्रेसिडेंट बिझनेस स्टँडर्ड इत्यादी उपस्थित होते. उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार 2019 हा चितळे उद्योग समूह भिलवडी, खत्री पॉट आईस्क्रीम पुणे, गोल्डन बेकरी पुणे कॅम्प, केदार असोसिएट्स मोरे, मॅजिक स्ट्रक्चर्स, तुकाराम केंजळे, शिवशक्ती ग्रुप, विकासजी मुंदडा, साक्षी ग्रुप यांना प्रदान करण्यात आला. यावेळी धैर्यशील पाटील, ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन अँड CAIIT चे सचिव उपस्थित होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या. नमस्कार, मी पूजा शिंदे, MKN न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज 25 मे म्हणजेच व्यापारी दिन आणि या व्यापारी दिनानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जे व्यापारी आहेत त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या जे आपल्या इथे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार, मी धैर्यशील पाटील, प्रेसिडेंट ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आणि संघटन सचिव कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स. नमस्ते सर, आजच्या या व्यापारी दिनाचं महत्व काय आहे किंवा व्यापाऱ्यांची संघटना त्याचं महत्व काय आहे? व्यापारी हा देशाच्या जडणघडणेमध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हा एक प्रमुख घटक आहे. देशाची 42% व्यापार संस्था जी आहे ही छोट्या आणि किरकोळ किराणामाल दुकानदार किंवा ह्या छोट्या व्यापाऱ्यांच्याकडून केली जाते आणि व्यापारी संघटित झाला तर काय करू शकतो याचं उदाहरण आत्ताच झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या मार्फत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि असणारे आमचे सदस्य हिंदुस्थानामध्ये 7 कोटी व्यापाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. एकंदरीत GST नोटबंदीचा व्यापाऱ्यांवर काय परिणाम झाला आहे, आर्थिक उलाढालीमध्ये काय परिणाम झाला आहे याबद्दल काय सांगाल? बघा, GST ही एक कर प्रणाली आहे जी संपूर्ण जगामध्ये प्रचलित झालेली आहे आणि हिंदुस्थानामध्ये गेल्या 2 वर्षापासून ही कर प्रणाली लागू झाली. आपण जर पाहिलं तर जगामध्ये ही कर प्रणाली सेटल होण्यासाठी 5 ते 7 वर्ष लागली, पण त्या बाबतीत म्हणजे हिंदुस्थानामध्ये त्या कर प्रणालीला सेटल व्हायला साधारणतः ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं सेटल झालेलं आहे, निश्चित कुठलीही नवीन कर प्रणाली येताना व्यापाराला थोडासा त्रास होतो, त्या पद्धतीने थोडा त्रास झालेला आहे, पण आता पूर्वारत व्यापार चालू झालेला आहे असं आम्हाला वाटतं. मैं BC भरतिया, राष्ट्रीय अध्यक्ष कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स. एक व्यापारी ये चाहता है कि अर्थव्यवस्था आगे बढ़े और एक स्थिर सरकार रहे और मजबूत निर्णय लेने वाले नेता रहे. हम लोगों ने इस सरकार को पूरा मदद किया था और हमारे को यही अपेक्षा है कि जो जो व्यापारियों के प्रॉब्लम्स हैं वो ये सरकार ने इस 5 साल के कार्यकाल में पूरा करना चाहिए. आज व्यापारी ये एक सेल्फ एम्प्लॉयड कॉम है और कृषि के बाद सबसे बड़ा एम्प्लॉयमेंट देने वाला ये रिटेल नेटवर्क है, पूरा डिस्ट्रीब्यूटिव चैनल है. और आदरणीय प्रधानमंत्री ने ही 19 तारीख को जब हमारी सभा में आए थे तो कहा था अर्थव्यवस्था की रीढ़ की हड्डी है. ऐसे समय अगर ये रीढ़ की हड्डी आप मानते हैं और उसको मजबूत नहीं करेंगे तो काम कैसे चलेगा? एम्प्लॉयमेंट के लिमिटेड साधन है हमारे देश में, सेल्फ एम्प्लॉयमेंट सबसे बड़ा एम्प्लॉयमेंट है. अब हर सेक्टर को जीने का अधिकार है. अब जो बड़े लोग हैं या विदेशी लोग हैं वो भी अगर छोटे छोटे व्यापार में आ गए तो छोटे व्यापारी कहाँ जाएंगे? आज़ादी के समय देश के क्या हाल थे, डिस्ट्रीब्यूटिव सिस्टम कितना पुअर था, सरकार का ही पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम समाप्त हो जा रहा है. अगर डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क है तो वो हम व्यापारियों का ही है. ऐसे इसमें
जो बड़ा काम कर सकते हैं, जो 1000-2000 करोड़ के इन्वेस्टमेंट कर सकते हैं, वो भी अगर सब्जी भाजी बेचने लग जाए तो सब्जी भाजी बेचने वाले कहाँ जाएंगे? जो छोटे दुकानदार हैं ये कहाँ जाएंगे? हमारा ये सरकार से अनुरोध है, एक तो विदेशियों को खुदरा व्यापार में नहीं आने देना चाहिए। ये मंडी, ये बाज़ार हम लोगों ने खड़ा किया है। कोई जब तकलीफ में थे कोई विदेशी नहीं आया, आज जब बाज़ार पूरा तैयार हो गया सच के तो हर कोई आ गया। सरकार को देखना पड़ेगा। उसी प्रकार जो भारतीय बड़ी कंपनियां हैं, तो एक ज़माने में MRTP एक्ट था, मोनोपोली एंड रिस्ट्रिक्टिव ट्रेड प्रैक्टिस एक्ट। उस एक्ट के अंतर्गत ये जो 100 करोड़ और 500 करोड़ वाली कंपनियां हैं इनको खुदरा बाजार में निवेश नहीं देना चाहिए, ऐसी हमारी मांग है। सचिन निवंगने पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून बोलत आहे। आज प्रथमजा सर्व व्यापारी वर्गाला 25 दिनानिमित्त व्यापारी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज त्यानिमित्त आपण उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन काही व्यापाऱ्यांचा सन्मान करत आहोत की जे व्यापाऱ्यांना अहोरात्र मदत करतात अशा लोकांचा सन्मान आहे। आणि छोट्या किरकोळ व्यवसायातनं त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं अशा काही व्यापाऱ्यांचा उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार सोहळा आपण करत आहोत। आणि जे आमच्यातलेच काही व्यापारी जे अनुभवाने मोठे झालेत आणि त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे असं काही व्यापाऱ्यांचं मार्गदर्शन सोहळा त्यांचा आम्ही इथे ठेवलेला आहे। आज चांगल्या संख्येने इथे लोक आले आणि याचा फायदा त्यांनी घ्यावा आणि हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी द्यावा की याचा फायदा घ्या, व्यापाऱ्यांनी युनिटी वाढवावी, व्यापाऱ्यांना होणारा त्रास काय आहे, GST काय आहे, इतर कायद्यांची माहिती काय आहे, ती तळागाळापर्यंत पोचली गेली पाहिजे। याकरता आपण संघटना कायम कार्यरत असते आणि जी काही मदत संघटनेकडनं लागेल ती 100% आम्ही व्यापाऱ्यांना करूया। आणि व्यापाऱ्यांना हीच आग्रहाची विनंती राहील की स्वतः तुम्ही संघटनेची जोडा आणि एक ताकद स्वतःची निर्माण करा। मी विजय कडू, आजच्या कार्यक्रमात मला मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे। ॲक्च्युली रिटेल इंडस्ट्री जर पाहिली तर जवळजवळ $1.1 trillion इंडस्ट्री आहे आणि त्यातला ऑर्गनाइज सेक्टर आहे हा फक्त 7% भाग आहे, तर नॉन ऑर्गनाइज सेक्टर हा 93% आहे। म्हणजे आज जे व्यापारी आहेत किरकोळ व्यापारी यांची 93% आहे 1.1 trillion इकॉनॉमीमध्ये। आज सगळ्यांना भीती वाटते कारण परदेशात परिस्थिती उलटी आहे, जवळजवळ 80% हा ट्रेड ऑर्गनाइज सेक्टरमधून होतो तर फक्त 20% हा रिटेल सेगमेंटमधून होतो, अनऑर्गनाइज सेक्टरमधून होतो। आज सगळ्यांना ही भीती वाटते की 93% आपण कधी 20 होऊ आणि ऑर्गनाइज सेक्टर कधी 80% भारतामध्ये होईल। पण जर का संघटनेने वेगळा विचार केला की ह्या 93 95 कसे होतील, म्हणजे तो जो पर्सेंटेज आहे तो कमी सोडाय व्हायच्याऐवजी तो वाढवता कसा येईल, टक्का वाढवता कसा येईल, ह्या दृष्टीने जर का वेगळ्या स्ट्रॅटेजीज ओपन केल्या तर नक्कीच येणारे दिवस वेगळे ठरतील आणि येणारी भीतीही निष्काळ म्हणजे निष्कामी ठरू शकेल। ह्याच पद्धतीने मला बोलायचं, ह्याच विषयावर मी बोलणार आहे। पुणे कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचा सेक्रेटरी आहे पुण्याचा। व्यापारी दिनाबद्दल सांगायचं झालं तर हा अतिशय आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती मेजरली कोण चालवत असेल तर व्यापारी चालवतात, जे कोण एम्प्लॉयमेंट तयार करू शकतात ते व्यापारी आहेत अशा पद्धतीच्या याच्यामध्ये। तर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आजचा आपला आहे, तो सगळे युनायटेडली येऊन आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे असं मला वाटतं। महाराष्ट्र कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशनचा झोन प्रेसिडेंट आहे। तर ऑनलाईन आणि मॉडर्न ट्रेड म्हणजे जे मॉल्स आज आलेत ह्याचा फटका आमच्या वितरकांना तसेच आपल्या रिटेल व्यापारी बंधूंना फार मोठा पडत आहे। आणि जो व्यापाऱ्यांना ग्रोथ दरवर्षी जो मिळत होता तो ग्रोथ कमी, नो डाऊट की ऑनलाईन ट्रेडिंग आणि मॉल्स ह्यांचा ग्रोथ जर आपण ऑल इंडियाच्या ट्रेडिंगमध्ये बघितलं तर त्यांचा पार्ट जास्तीत जास्त 20% आसपास आहे। 80% आज सुद्धा आमचा रिटेल व्यापारीच माल विकतो आणि ग्राहकापर्यंत पोहोचतो, परंतु जो दरवर्षी आमच्या व्यापारी बंधूंना जो ग्रोथ मिळत होता तो ग्रोथ आज ह्या दोन्ही सेक्टरमुळे, मॉल्समुळे आणि ह्याच्यामुळे ऑनलाईन ट्रेडिंगमुळे तो ग्रोथ कमी झाला। नमस्कार, मी संजय भोगावत, पुणे कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचा अध्यक्ष। आता दुकानदारांना किंवा डिस्ट्रीब्युटर लोकांना यात प्रॉब्लेम म्हणजे ऑनलाईन मॉल, बाकीचे नवीन नवीन कायदे, पण आता प्रत्येक गोष्टीचा जर विचार करून जर घाबरून या धंद्यातनं बाहेर जर पडलो तर चालणार नाही, त्यामुळे नवीन नवीन उपाय त्याच्यावर आम्ही काढतोय, सगळ्यांना बोलून घेतो, त्यांना त्यातली काही त्रुटी आहे ते सांगतो की बाबा हा धंदा असा झाला आहे, आता आपल्याला एवढी कॉम्पिटिशन चालू झालेली आहे, ऑनलाईनची कॉम्पिटिशन चालू झालेली आहे आणि ऑनलाईनमध्ये आता तसं जर बघितलं तर गॅरंटी बी नाही आहे लोकांना की पुढं आपल्याला हा येणारा माल बरोबर येणार आहे का नाही येणार आहे, किंवा जे फसवणूक प्रकार हा जास्त वाढलेला आहे त्याच्यात।